बदलापूर परिसरातली रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास आंदोलकांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे. आंदोलकांना पांगवण्याकरता प्रसंगी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला, पण आंदोलकांची समजूत काढण्याचा आता प्रयत्न केला जातो आहे पोलिसांकडून. बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी रे रोको करण्यास सुरुवात केलेली आहे. 3.5 वर्षाच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आता बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. असे बुद्धीचे जे लोक आहे, असे राक्षस विचाराचे जे लोक आहे, त्यांना आता कायद्याचा काही भीती राहिली नाही. तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते की असे बुद्धीचे लोकांना, असे विचारधाराचे लोकांना की लहान मुलांना, लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये. मला नाही वाटते, मनाला खूप वेदना होतात आहे, कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असं बनला पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भरत चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे एवढी विनंती मी नक्की करेन, कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून एक आई म्हणून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.